विद्यार्थी मित्रांनो, BSc भाग एक सत्र एक मराठी अनिवार्य या विषयातील व्यावहारिक मराठी यामधील दुसरे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. व्यावहारिक मराठी हा अभ्यासक्रम आपल्याला 10 गुणांसाठी आहे. त्यामधील दुसरे प्रकरण आहे भाषिक संवाद व्यवहाराची मूलतत्वे. भाषिक संवाद व्यवहाराची मूलतत्वे म्हणजेच भाषेचा वापर करणे. यात प्रामुख्याने आपण लेखन, वाचन, श्रवण व भाषण यांचा समावेश करत असतो. भाषेचा संवाद माध्यम म्हणून वापर करताना भाषिक संवाद व्यवहाराच्या मूलतत्वांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण भाषेचा बोलण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी जो वापर करून घेत असतो तो कशा पद्धतीने करून घेतो, त्यासाठी कोणती मूलतत्वे आपण वापरत असतो, अर्थात संवाद व्यवहार करत असताना, भाषेचा वापर करत असताना कोणती मूलतत्वे आपण जाणून घेत असतो, आपण वापरत असतो, त्याला आपण समजून घेऊ. भाषिक संवाद व्यवहाराची मूलतत्वे त्यापैकी पहिले आहे व्यापक संदर्भ. मानवी भाषेतून भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ यांचा निर्देश केला जात असतो. संवादातील भाषिक संकेत विशिष्ट अर्थातेच असतात. कोणत्याही प्रकारच्या संवाद व्यवहाराशी असणारा विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ तपासून पाहिला जात असतो. याचा अर्थ असा आहे की आपण जी भाषा वापरत असतो त्याला व्यापक संदर्भ दिलेला असतो. आपल्या बोलण्यातून आपण कोणत्या काळासंदर्भात निर्देश करीत आहो याचाही अर्थ ज्यांच्याशी आपण संभाषण करीत असतो त्यांच्या लक्षात येत असतो. अर्थातच भाषिक संवाद व्यवहाराचे व्यापक संदर्भ हे महत्त्वाचे मूलतत्व आहे. मूलतत्व आहे हेतुमूलकता. हेतुमूलकता म्हणजेच आपला उद्देश, आपला इंटेन्स. हेतुमूलकता हा संपूर्ण भाषिक व्यवहाराचा विशेष असतो. संवाद व्यवहारात वापरले जाणारे शब्द, प्रसंगी निशब्दता म्हणजेच आपण मौन असतो, यालाही विशिष्ट कारण असते. संवादातून माणसाची सुटका कधीही होत नसते. म्हणूनच प्रत्येक संदेशाची रचना हेतुपूर्वक केलेली असते. जे काही आपल्याला बोलायचे आहे ते आपण हेतुपूर्वकच बोलत असतो. म्हणजेच हेतुमूलकता समजून घेतल्याशिवाय संवाद व्यवहारातून अपेक्षित असलेला अर्थबोध होत नसतो. आपला पुढला तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे पुनरावृत्ती, अर्थात रिपिटेशन. आपला संदेश अधिक मजबूत करण्यासाठी बोलणारी व्यक्ती पुनरावृत्ती करीत असते, पुन्हा पुन्हा बोलत असते. जसे आपण एखाद्याला सांगितलेले काम किंवा कुणासाठी तरी दिलेला निरोप सांगताना वेगवेगळ्या प्रकारे आठवण करून देत असतो. अर्थातच त्याची पुनरावृत्ती आपण करत असतो, त्याला स्मरण करून देत असतो. समोरच्याला सांगितलेला संदेश त्याच्या नीट लक्षात राहण्यासाठी ही पुनरावृत्ती, हे रिपिटेशन आपण करीत असतो. नंबर 4 आहे परस्परातील भेद व पर्यायाचे तत्व. म्हणजेच बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती यांच्यात भेद असता कामा नये, त्याला समजून घेऊ. संवाद व्यवहारात म्हणजेच आपण जो संवाद साधतो, आपण जे कम्युनिकेशन करतो, या संवाद व्यवहारात हा संकेतद्वारे होत असतो. अर्थाचे संकेत भाषेतून स्पष्ट होतात. म्हणजेच काय तर प्रत्येक शब्दाच्या मागे काहीतरी संकेत असतो. आपला संदेश कोणत्या संकेताद्वारे आपण पाठवला त्याची पूर्वकल्पना समोरच्याला असणे आवश्यक असते. संकेतांची उकल केल्याशिवाय संवाद घडत नाही. एखादा व्यक्ती फ्रेंच किंवा इतर विदेशी भाषा वापरत असेल तर त्याचे म्हणणे आपल्याकडे लोकांना कळणार नाही, कारण ते भाषिक संकेत अपरिचित आहेत. किंवा आपल्याकडील आपण हिंदी, मराठी अशी कुठलीही भाषा वापरत असू आणि समोरच्या व्यक्तीला जर ती भाषा समजत नसेल, अर्थातच परस्परांमध्ये, बोलणाऱ्यामध्ये आणि ऐकणाऱ्यामध्ये जर भेद असेल तर ते संवाद व्यवस्थित होणार नाही, संवाद घडून येणार नाही. पुढला मुद्दा क्रमांक 5, चेतक व अडथळे यांची सापेक्षता. मित्रांनो, चेतक म्हणजे उत्तेजना देणे किंवा स्टिम्युलेट. एखादा चेतक एखाद्या व्यक्तीसाठी अडचणीचा ठरतो, तर एखादी अडचण दुसऱ्या माणसाला चेतक ठरू शकते. जसे आपण मनोरंजक गोष्ट सांगत असताना जर एखादा व्यक्ती वारंवार खोकलत असेल तर ऐकणारा व्यक्ती कंटाळून जातो.
म्हणजेच त्याचा खोकला येथे अडचण ठरतो, कारण या प्रक्रियेत खोकलणे ही अडचण आहे. पण समजा हाच खोकलणारा व्यक्ती आपला खोकला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि तिथे जर तो खोकलला तर त्याच्या खोकलण्याचा अर्थ डॉक्टरांच्या लक्षात येईल, म्हणजेच त्याचे खोकलणे डॉक्टरांच्या समोर चेतक ठरेल, डॉक्टरांना त्याचा अर्थ लक्षात येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढला मुद्दा आहे बळकटी आणणे. आपल्या म्हणण्याला मजबूती आणण्यासाठी, बळकटी आणण्यासाठी एकच माध्यम न वापरता, म्हणजेच केवळ बोलण्याचे भाषेचेच माध्यम न वापरता इतरही माध्यमांचा संयोग आपण घडून आणत असतो, त्यांचं एकत्रीकरण आपण करत असतो. बोलताना आपण केवळ शब्दांचाच वापर न करता आपल्या देहबोलीचा अर्थातच बॉडी लँग्वेजचाही वापर करीत असतो. आपण आपले हावभाव, आपल्या आवाजातील चढउतार यांची जोडसुद्धा आपल्या बोलण्याला देत असतो. म्हणजेच जर आपल्या बोलण्यातून, आपल्या भाषेतून, आपल्या शब्दातून आपला संवाद व्यवस्थित झालेला नसेल, आपले म्हणणे समोरच्याला कळलेले नसेल, तर आपल्या देहबोलीने, आपल्या बॉडी लँग्वेजने, आपल्या हावभावानेसुद्धा, एक्सप्रेशननेसुद्धा आपले म्हणणे समोरच्याच्या लक्षात आणून देण्याचा आपला प्रयत्न असतो. मित्रांनो, पुढला मुद्दा आहे क्रमांक 7, तडजोड, म्हणजेच मध्यम मार्ग स्वीकारणे, इंग्रजीमध्ये ॲडजस्टमेंट. भाषिक संकेत वापरताना एक दुसऱ्यांना तडजोड स्वीकारणे आवश्यक आहे, कारण संवादात सहभागी असणाऱ्यांना मान्य असणारे, परिचित असणारे असे संकेत संवादासाठी वापरावे लागतात. दोघांनाही समजेल अशा भाषेची गरज संवादात निर्माण होत असते. उदाहरणार्थ, आता जेव्हा मी हा मुद्दा आपल्याला समजून देत आहो किंवा इतरही मुद्दे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहो, तेव्हा मी मराठी भाषेबरोबरच इंग्रजी शब्दांचाही वापर करीत आहो. अर्थातच मी माझे म्हणणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न करीत आहो. एखाद्या वेळेस जर आपल्याला मराठीतील शब्द समजत नसेल, तर नेहमीच्या वापरातील इंग्रजी शब्दाच्या माध्यमातून मराठी शब्दाचा अर्थ आपल्याला समजावा हा माझा हेतू असतो. अशाच पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण भाषिक संकेतांच्या बाबतीत ही तडजोड स्वीकारत असतो. म्हणजे बोलणारा व्यक्ती तेच शब्द वापरेल, समोरच्या व्यक्तींना, ऐकणाऱ्यांना समजेल याची सोय करून देण्याचा तो आपल्या परीने प्रयत्न करीत असतो. यालाच तडजोड असे म्हणतात. नंबर पुढला 8, व्यवहाराचा अग्रक्रम. संवाद व्यवहार समजण्यासाठी सहभागी व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन समजून घेणे आवश्यक असते. पत्रातील लेखनातून किंवा फोनवरील बोलण्यातून लिहिणाऱ्याने किंवा बोलणाऱ्याने आपल्याशी केलेले लेखी व तोंडी वर्तन कसे आहे हे कळल्याशिवाय घडणारा संवाद पूर्ण होत नसतो. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण संवाद साधत असतो तेव्हा जर व्यक्ती आपल्या समोर नसेल, अर्थातच ती फोनवरून बोलत असेल, पत्रातून बोलत असेल, पत्रलेखनातून आपल्याशी संवाद साधत असेल, तेव्हा मात्र आपल्याला त्याचे बोलणे समजायला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. म्हणजेच फोनवरून बोलणारी व्यक्ती आपल्या हावभावांचा, आपल्या देहबोलीचा वापर करू शकत नसते, किंवा पत्रातील लेखनातूनही हीच अडचण आपल्यासमोर उद्भवू शकते. पुढला मुद्दा आहे 9, समग्रता. जंगलातील वेगवेगळी झाडे समजावून घेणे म्हणजे जंगल समजून घेणे नव्हे. वर सांगितलेली भाषिक व्यवहाराची ही मूलतत्वे सुटसुटीत समजून घेतली म्हणजे संवाद व्यवहार आपल्याला समजला असा त्याचा अर्थ होत नाही. संवाद व्यवहार ही समग्र कल्पना आहे. त्या सर्व तत्वांना समजून घेतल्यानेच त्याच्या समग्रतेतूनच संवाद व्यवहार समजणे शक्य होणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपण या अगोदरचे जे 8 मुद्दे समजून घेतलेले आहे त्यापैकी एक मुद्दा म्हणजेच संवाद व्यवहार नाही. भाषिक संवाद व्यवहाराची मूलतत्वे समजून घेताना आपल्याला 8ही मुद्द्यांचे एकत्रित समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये इंटायर, होल, संपूर्ण मुद्दे जेव्हा आपण समजून घेऊ, कारण सर्व मुद्दे परस्परावलंबी आहेत, इंटरडिपेंड आहेत, ते सर्व मुद्दे एकत्रित समजून घेणे म्हणजेच भाषिक व्यवहाराची मूलतत्वे समजून घेणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या प्रकरणामधील आपण 9 मुद्द्यांना समजून घेतलेले आहे. तुम्हाला याचा परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होईल, तेव्हा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.